नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण मराठी लुक करतोय, तर त्यासाठी कमीत कमी प्रोडक्ट्स वापरून फटाफट अगदी आपण मेकअप करून घेऊयात. मागच्या व्हिडिओमध्ये मी एका ब्रँडसोबत कोलॅबरेशन केलं होतं आणि जे मला रिसीव्ह झालं फाउंडेशन ते मला खूप आवडलंय. एकच फाउंडेशन आणि तुमचे ऑल प्रॉब्लेम सॉल्व्ह, सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्यामुळे ते फाउंडेशन हे होतं द बेस्ट स्टोरी फ्लिका कॉस्मॅटिक्सचं. अगदी क्रीमी आणि बेस्ट फाउंडेशन फॉर ड्राय स्किन. माझ्या स्किनसाठी अतिशय उत्तम असं हे फाउंडेशन आहे आणि मी ते डायरेक्टली माझ्या फेसवर अप्लाय करणार आहे. वरती मी काहीही लावलेलं नाहीये, फेसवरती मी फक्त आणि फक्त स्किन केअर केलेला आहे, सनस्क्रीन लावलेला आहे आणि आज प्रायमर सुद्धा मी लावणार नाहीये. प्रायमर न लावताच आपण पुढच्या मेकअपला सुरुवात करूया. तर आज फक्त आणि फक्त मी हे फ्लिका कॉस्मेटिक्सचं फाउंडेशन, आयशॅडो आणि सिम्पल असा मराठी लुक क्रिएट करणार आहे. फाउंडेशन डायरेक्ट ब्लेंड ब्रशने अप्लाय करणार आहे. तुम्हाला हे फाउंडेशन विकत घेतल्यानंतर कन्सिलरची अजिबातच गरज पडत नाही, कन्सिलर वगैरे कलर करेक्टर लावायची गरज पडत नाही. चेहऱ्याला एक फीचर्स आणूयात. मी शुभदा, मी फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, स्किन केअर, डान्स या बऱ्याचशा विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. माझं हे चॅनल म्हणजे एंटरटेनमेंटचं भांडार आहे. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर तिथे देखील फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते देखील दाबायला अजिबात विसरू नका. कारण बेल आयकॉन दाबल्यानंतर मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल, त्यामुळे कुठलाही माझा व्हिडिओ तुमचा बघायचा राहून जाणार नाही. एक न्यू टोन मध्ये आपण ब्राऊन कलर त्याला लावून घेऊ. फक्त आपण सेंटरला लावू. त्यानंतर मी सेम ब्लॅक कलरच आयशॅडो लावून घेणार आहे ऍज अ लाइनर. आता हे असं आयलायनर लावून झालं की त्याला सुद्धा ब्लेंड करून टाकायचं आतमध्ये. त्यानंतर थोडस ब्लश. ओके, सो असा आपला हा बेसिक मेकअप रेडी आहे. आपल्या दोन गोष्टी राहिल्यात, त्या म्हणजे आयब्रो फिल करणे आणि मस्कारा लावणे. तर माझ्याकडे ही एल्फ कॉस्मेटिक्सची आयब्रो पेन्सिल आहे, त्याच्याने आपण आयब्रोज पहिले फिल करून घेऊयात. त्याच्याने ते आयब्रोज सेट करून घ्यायचे. अगदी वन स्ट्रोक मध्ये लागला गेलाय. लक्झरी प्रोडक्ट्स वापरण्याची हीच खासियत असते की आपल्याला जास्त कष्ट घेण्याची गरज नाही पडत. लिपस्टिक पण पॅचची आहे. तर मित्रांनो, मी साडी आणि ज्वेलरी अशी पूर्ण घालून घेतली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा सिम्पल सोबर मेकअप लुक आपण रेडी केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद आणि माझ्या चॅनलवर येत राहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय, थँक्यू, स्टे ट्यून्ड.